दौंड शहरातील प्रसिद्ध किराणा व्यापारी भक्तू सुखेजा यांच्या हातातील 19,64,000 रुपयांची पिशवी हिसका मारून पळवून नेणाऱ्या आरोपींना 12 तासांच्या आत गजाआड करून दौंड पोलिसांनी धडाकेबाज कामगिरी केली. दौंड शहरातील प्रसिद्ध किराणा व्यापारी भक्तू नेवदमल सुखेजा यांच्या हातातील 19,64,000 रुपयांची पिशवी हिसका मारून पळवून नेणाऱ्या आरोपींना दौंड पोलिसांनी अवघ्या 12 तासांच्या आत पकडून गजाआड करून धडाकेबाज कामगिरी केली आहे. ही खळबळजनक घटना घडताच दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी आपले सहकारी अधिकारी डीबी पथक यांची 3 पथकं तयार करून तत्काळ तपास सुरू करून संशयित आरोपी कमल उर्फ कोमल हिरमटकर वय 28 राहणार गांधीनगर देहू रोड सध्या गोवा गल्ली दौंड, आकाश आर्मुघम पिल्ले वय 31 राहणार देहू रोड पुणे, प्रदीप उर्फ गणेश महेश कोळी राहणार तेलुगू कॉलनी संभाजीनगर दौंड यांना ताब्यात घेतलं. ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपाधीक्षक राहुल धस पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या नेतृत्वाखालील पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी तुकाराम राठोड पोलीस उपनिरीक्षक शहाजी गोसावी महेश आबनावे भगवान पालवे सुशील लोंढे सहाय्यक फौजदार दिलीप भाकरे पोपट जाधव महेंद्र गायकवाड हेड कॉन्स्टेबल सुभाष राऊत पांडुरंग थोरात पोलीस नाईक अमोल गवळी रणजित निकम यांनी बजावली. आरोपींना ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांना अटक करून आज कोर्टापुढे हजर केलं असता त्यांना 13 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मिळालेला आहे आणि त्यांच्याकडून पैशाच्या रिकवरीचं काम चालू आहे. ही सर्व कारवाई माननीय पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख सर, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते सर, DYSP दस सर यांच्या मार्गदर्शनाखाली मी व आमचा APR राठोड, APR अधिकारी, PSI गोसावी, PSI अबनावे तसेच आमचा DB स्टाफ व पोलीस स्टेशन स्टाफ यांनी ही कारवाई केलेली आहे आणि ही कारवाई 12 तासाच्या आतमध्ये तात्काळ आम्ही ही कारवाई केलेली.